कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलाच्या सेटवर निर्मात्याला मारहाण करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत निर्मात्याचा पाय मोडण्यात आल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडित व्यक्तीने लेखी तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस ठाणे आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. मारहाण करण्यात आलेल्या निर्मात्याचं नाव अलंकार भावरे असं असून ते 45 वर्षांचे आहेत. बाळूमामा मालिकेची शूटिंग गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. भावरे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार ते फिल्म सिटी सिनेमा आणि मालिकांनी सेट बनवतात. 4 मार्चला दुपारी 1 वाजता अप्पूटप्पू मैदानावर ते गेले आणि त्यांनी बाळूमामाचा सेट तयार केला. दुपारी ते जेवायला बाहेर गेले. तिथून परतल्यावर त्यांना सेटवर ड्रेसमॅन करण हा झोपल्या दिसला, त्यामुळे त्यांनी त्याला उठवा सेटवर झोपण्यास विरोध केला. त्यावरून त्यांच्या हुज्जत सुरू झाली आणि हाणामारी झाली. त्यांचा आवाज ऐकून मालिकेचे दिग्दर्शक बाबासाहेब आणि सहाय्यक दिग्दर्शक समीर हे देखील तेथे आले आणि त्यांनीही भवऱ्यांवर हात उचलला. करणने लोखंडी सळीने त्यांच्या पायावर हल्ला केला, त्यामुळे त्यांचा उजवा पाय मोडल्याचा दावा त्यांनी केला आहे. भवरे यांनी या प्रकरणी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला तेव्हा आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी भवरे यांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्या पोलिसांनी मला रुग्णालयात दाखल केलं त्यांनी माझ्यावर जीवघेणे हल्ला करणाऱ्यांना अटक करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांची कोणतीही चौकशी अथवा त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. याउलट त्यांनी माझ्याकडून 3 ते 4 कोऱ्या कागदांवर सह्या करून घेतल्या, त्यामुळे माझ्यावरील हल्लेखोर तसेच त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करत मला न्याय द्यावा अशी मागणी अलंकार भावरे यांनी केली आहे. तर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा.